बातमीपत्राचे प्रायोजक आहेत इप्सार कॉलेज कर्जत। नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। ज्या व्यक्तीच्या विरोधात आरोप होतात त्या व्यक्तीला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसतो, त्यामुळे झालेले आरोप पाहता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। मुंडे हे राजीनामा देतील असे वाटत नाही, त्यांनी पदाचा राजीनामा तातडीने द्यावा अशी मागणी राहील, त्यासाठी भाजपतर्फे राज्यभर उठाव करण्यात येईल असं चंद्रकांत पाटील म्हणाले। नव्या कृषी कायद्यांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधलाय। वातावरण जास्त बिघडू नये असे सरकारला वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, दुसऱ्यांचे खांदे भाड्याने घेऊन शेतकऱ्यांवर बंदुका चालवू नयेत असं शिवसेनेने सामना संपादकीयमधून म्हटलंय। कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांचे मन राखावे, मोदी आज आहेत त्यापेक्षा मोठे होतील, मोदी मोठे व्हा असा खोचक सल्लाही शिवसेनेने दिलाय। माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार आहे, रिपब्लिकन पक्षाच्या नावाला डाग लागू देणार नाही अशी शपथ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे। राज्यातील नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल करताना केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची, कपात करण्याची राज्य सरकारची भूमिका दुजाभाव करणारी आणि अन्यायकारक आहे। माझी सुरक्षा कमी केली तरी माझ्या कामात काही फरक पडणार नाही आणि माझे काम कुठेही थांबणार नाही असं आठवले म्हणाले। अवघ्या 251 रुपयांमध्ये जगाला स्मार्टफोनचं स्वप्न दाखवणारा उद्योजक मोहित गोयल याला आता नव्या घोटाळ्यासाठी अटक करण्यात आली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा गोयल चर्चेत आलाय। यावेळी एका ड्रायफ्रूट घोटाळ्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे। ड्रायफ्रूट बिझनेसच्या नावाखाली देशातील विविध भागात 200 कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप मोहित गोयलवर आहे। नोएडा पोलिसांनी ड्रायफ्रूट घोटाळ्यात व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी रविवारी त्याला आणि त्याच्या 4 सहकाऱ्यांना अटक केली आहे। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे। मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समन्स बजावले होते। मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले होते। या प्रकरणी त्यांची सकाळपासून चौकशी सुरू होती। 10 तासांच्या चौकशीनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समीर खान यांना अटक केली आहे। बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवर विरोधकांकडून जोरदार टीका होते। आता या प्रकरणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला, या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी, संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे, यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षानेही या कबुलीसंदर्भात विचार करणं आवश्यक आहे असं फडणवीस म्हणाले। बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झालेले राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना भारतीय जनता पक्षाने सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय। एकीकडे मुंडे यांच्यावर निशाणा साधताना दुसरीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे। धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आपल्या प्रतिज्ञापत्रात 2 लग्नांचा उल्लेख केलेला नाही असा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय। माहिती लपवून ठेवल्याने आयोगाने मुंडे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सोमय्या यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे। जगामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये यंदा मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे। विशेष म्हणजे कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये फारशी वाहतूक नसतानाही मुंबई या नकोशा यादीत जगात दुसऱ्या स्थानी आहे। सन 2020 मधील सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली, यात मॉस्को हे एकमेव शहर मुंबईपेक्षा अधिक वाहतूक कोंडी असणारं शहर ठरलंय। सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये भारतातील बंगळुरू 6व्या तर दिल्ली 8व्या स्थानी आहे। तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या। सविस्तर बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24।